नमस्कार, अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, ते म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी जे सर्व आहेत ते 14 डिसेंबरपासून संपावर गेलेले आहेत. जवळपास 17 लाख कर्मचारी हे संपावर गेलेत. त्याचा परिणाम स्पर्धा परीक्षेवर होणार का याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. आजपासून जवळपास 17 लाख कर्मचारी संपावर गेलेले आहेत. सर्व खात्याचे सर्व विभागाचे कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी लढा देत आहेत हे तुम्हाला माहिती कळले असेल. त्याचा परिणाम होणार का, तर तुमच्या भरतीवर 100% याचा परिणाम होणार. हे का हे तुम्हाला मी सांगतो, कारण की तुमचं जी एक्झाम आहे ही TCS आणि IBPS कंपनी घेत आहे. परंतु तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं किंवा तुमचं जॉईनिंग असेल हे संबंधित विभागाचं किंवा जे कार्यालय आहे, मग ते फॉरेस्ट असेल, ZP असेल, आरोग्य असेल, ते त्या विभागाच्या कार्यालयातर्फे होत असतं. त्यामुळे या संपाचा 100% तुमच्या परीक्षेवर, भरती प्रक्रियेवर परिणाम होणार आहे, कारण की तुमचं कागदपत्र पडताळणी आणि जॉईनिंग हे संबंधित विभागाचं असतं. त्यामुळे जोपर्यंत हा संप मिटत नाही तोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पुढची प्रोसेस होण्याची संभाव्यता अतिशय कमी किंवा शक्यता कमी आहे. तरी पण जे काही अपडेट्स असतील हे तुम्हाला वेळच्या वेळी मी देत जाईन. धन्यवाद. आणि ज्या एक्झामचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आलेली आहे, सहकार असतील किंवा बाकीचे असतील, त्यांनी त्यांची वेबसाईट रेग्युलरली चेक करत राहावा. जर काही अपडेट्स आले तर ठीक, अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. अदरवाईज त्यांचं जर काय मध्ये थांबलं डॉक्युमेंटेशन तर त्यांची नोटिफिकेशन त्या वेबसाईटवर पब्लिश केली जाईल. ही होती महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.